रखरखत्या उन्हामध्ये शरीराला अनेक फायदे देणारा हा टरबूजचा मस्तपैकी ज्यूस आपण कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत. डायजेशनसाठी खूप फायदेशीर आहे. येथे टरबूजच्या बिया काढून मी फोडी करून घेतलेल्या आहे. टरबूज खाल्ल्याने आपल्या त्वचेचे आरोग्य चांगले राहते. येथे टरबूजच्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत. किडनीसाठी पण टरबूज खाल्लेले खूप चांगले असते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात, त्यामुळे टरबूजचा वापर उन्हाळ्यामध्ये अवश्य करावा. सर्व फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. यासोबतच व्हिडिओच्या शेवटपर्यंत अनेक फायदे आपण सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी पुदिन्याची पाने. हृदयाच्या आरोग्यासाठीही हा ज्यूस खूप फायदेशीर आहे. यामध्ये आपण पुदिन्याची फ्रेश अशी पाने घालूया. आता यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत. येथे मी घेतलेली आहे थोडीशी मिऱ्याची पूड. पोटाच्या आरोग्यासाठी मिऱ्याची पूड अवश्य घालावी. हा ज्यूस पिल्याने मूड पण आपला चांगला रिफ्रेश राहतो. यामध्ये थोडंसं जाईल आता चवीसाठी काळं मीठ. साधं मीठ न घालता आपण काळ्या मिठाचा वापर येथे केलेला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी जलजिऱ्याची पावडर घालूयात. जलजिरा पावडर नसेल तर तुम्ही जिऱ्याची पावडर घालू शकता. बॅड कोलेस्ट्रॉल पण ह्या ज्यूसमुळे कमी होतं. यामध्ये आपण घालणार आहोत लिंबाचा रस. या ज्यूसचं सेवन केल्याने बॉडी फॅट्स पण कमी होतात आणि हाय ब्लड प्रेशर पण कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. अँटीऑक्सिडंट्स यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात, त्यामुळे शरीरासाठी हा ज्यूस खूपच फायदेशीर आहे. तसेच आपल्या शरीराची एनर्जी लेवल पण ह्या ज्यूसचं सेवन केल्याने वाढते. तर अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य आता मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे, येथे पाहू शकता. आणि थोड्याशा फोडी आपण तशाच ठेवलेल्या आहेत. यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून आपण डायल्यूट करू शकतो हा ज्यूस, किंवा तुम्ही बर्फाचाही वापर करू शकता. तर येथे बर्फ न वापरता मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे. मस्तपैकी आपला हा ज्यूस तयार आहे. खूप बारीक न करता आपण थोड्याशा फोडी त्यामध्ये तशाच ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही पण अशा पद्धतीने हा टरबूजचा ज्यूस नक्की करून पहा. चला तर उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस तुम्ही नक्की करून पहा. मग कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.